प्लास्टिकच्या वस्तू भरलेले बंद पिकअप वाहन आर्थिक देवाणघेवाण करून सोडून दिल्याने गैर अर्जदारावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता दीपक वरभे यांनी चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. राज्यामध्ये प्लास्टिक बंदी असून विविध ठिकाणी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. मात्र गडचांदूर हद्दीत प्लास्टिक बंदीचा पुरता बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसून येते. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 सुमारास वर्धा येथील सुमित ब्रिजकिशोर नाझोदिया यांचे पिकअप वाहन बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू भरून गडचांदूर येथील झुल्लूरवार संकुलात असलेल्या भवानी जनरल स्टोअर्स गडचांदूर येथे दाखल झाले. या वाहनात पूर्ण प्लास्टिकच्या वस्तू होत्या. त्या वस्तू सदर दुकानात उतरवणे सुरू असल्याची कुणकुण नगर परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांना लागली. तेव्हा गैर अर्जदार दोघेही सदर दुकानात जाऊन त्यांनी कथित धाडीची थातुरमातूर कार्यवाही केली. दोन्ही गैर अर्जदारांनी थोडासा प्लास्टिक माल वाहनात ठेवून ते वाहन गडचांदूर नगर परिषदेत नेले. तेव्हा गाडी मालकाशी बोलून नगदी रक्कम उकळली. पावतीनुसार फक्त 50,000 दाखवून उर्वरित 1.5 लाखाची त्यांनी अफरातफर केली आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास 15 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक वरभे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते गडचांदूर येथे 24 तारखेला प्लॅस्टिक पिशव्याची वर्धेवरून येणारे ब्रिजकुमार सुमित ब्रिजकुशार बजोदिया यांची 6 ते 7 टन प्लॅस्टिक पिशव्या बंदी असताना सुद्धा गडचांदूर आली होती. नगर परिषदेने छापा मारून त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि मालाची अफरातफर केली. थातुरमातूर कारवाई करून 50,000 पहिले पावती फाडली, नंतर मग 28,000 सेटलमेंट केलं असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे. परंतु ते जवळपास आमचा असा आरोप आहे का जवळ 2 लाख रुपयापर्यंत त्यांनी पैसे वसुली केली आणि जेव्हा हे उघडकीस आल्यास ते 28 पावतीपर्यंत आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागच्या हप्त्यात पत्र दिलं होतं आणि आजसुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे. या पत्रामध्ये असं आहे की 15 तारखेपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत. ही कारवाई जर झाली न झाल्यास